सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी अंजली, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात। इंडिया आघाडीच्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात जुन्नरमधील शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली। त्यावेळी त्यांनी साखर कारखाने आणि शेतकऱ्यांना मिळालेला नफा या मुद्द्यांवरही भाष्य केलं। तसेच पंतप्रधान मोदींनी नाशिक दौऱ्यावेळी राजकारणातील घराणेशाहीवर केलेल्या टीकेलाही शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले। एवढंच नाही तर अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं आमंत्रण मिळालं नसल्याचंही शरद पवारांनी स्पष्ट केलंय। मला अयोध्येचं आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार, पण 22 जानेवारीला नाही तर नंतर कधीतरी नक्की जाणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलंय। उत्तराखंड राज्यातील रुरकी येथे नुकतीच एक भयानक घटना घडली आहे। एका मित्रानेच दुसऱ्या मित्रावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली। आकाश आणि अभिषेक दोघेही मित्र होते। आकाश स्थानिक पातळीवर अंड्यांचा व्यवहार करतो। त्याचे अभिषेक सोबत भांडण झाले। अभिषेकने आकाशवर हल्ला केला, त्याला रस्त्यात अंदाधुंद बादलीने मारले। तिथे असलेले बहुतेक लोक प्रेक्षक म्हणून बघत होते। एका रिक्षावाल्याने तिथे येऊन अभिषेकला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत गंभीर जखमी झाल्याने आकाशचा आधीच मृत्यू झाला होता। लग्न झालेलं असूनही दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम जडलं म्हणून आपलं घर सोडून पळून गेलेल्या अनेक घटना आपण पाहतो, ऐकतो। मात्र हरियाणात एका व्यक्तीनं आपली पत्नी आणि 4 मुलांना सोडून चक्क सख्ख्या मेहुणीसोबतच वेगळा संसार थाटण्याचा घाट घातलाय। धक्कादायक बाब म्हणजे ज्या मेहुणीला घेऊन हा 4 मुलं असलेला पट्ट्या पळाला, त्या मेहुणीलाही 5 मुलं असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान या घटनेची माहिती कुटुंबियांना मिळताच दोन्ही कुटुंबांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे। कडाक्याची थंडी आणि दाटधुक्याचा सर्वाधिक परिणाम हवाई सेवेवर होतोय। कडाक्याच्या थंडीमुळे पडलेल्या दाटधुक्याचा मोठा फटका मुंबईहून गुवाहाटीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला बसलाय। मुंबई विमानतळावरून इंडिगो एअरलाइन्सच्या विमानानं गुवाहाटीला जाण्यासाठी उड्डाण भरलं खरं, मात्र हे विमान थेट जाऊन पोहोचलं बांगलादेशात। मुंबईहून गुवाहाटीला जाण्यासाठी निघालेले प्रवासी इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात स्वार झाले, मात्र ते विमान पासपोर्ट आणि विना व्हिसा थेट बांगलादेशात पोहोचलं। दाट धुक्यामुळे विमानाचं गुवाहाटीला लँडिंग करणं शक्य झालं नाही आणि विमानाचं इमर्जन्सी लँडिंग थेट बांगलादेशात करावं लागलं। अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून भाजपकडूनही जोरदार प्रचार सुरू आहे। तर दुसरीकडे रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमात शंकराचार्य सहभागी होणार नसल्याचा मुद्दा चर्चेत आलाय। या प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रम हा हिंदू धर्मातील शास्त्रविधीनुसार होत नाहीये असा आक्षेप स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि स्वामी निश्चलाचंद सरस्वती यांनी केला। दरम्यान शंकराचार्यांनी आक्षेप घेतल्यानंतर भाजप खासदार नारायण राणेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले। सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत, पाहुयात पुढील बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात विरोधी पक्ष इंडिया अलायन्सने आपल्या अध्यक्षांची निवड केली आहे। इंडिया आघाडीच्या झालेल्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावावर एकमत झाले, त्यामुळे इंडिया आघाडीची कमान काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या खांद्यावर राहणार हे निश्चित झाले। विरोधी गटाच्या बैठकीत जागा वाटपापूर्वी सभापतींच्या नावावर एकमत झाले। यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना समन्वयक बनवण्याची चर्चा होती, मात्र नितीश कुमार यांनी समन्वयक पद स्वीकारण्यास नकार दिलाय। राम मंदिराचे 22 जानेवारी रोजी उद्घाटन होणार आहे, यासाठी विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे। राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अनेकांनी निमंत्रित करण्यात आलंय। आता भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरलाही राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी निमंत्रण करण्यात आले। 22 जानेवारीच्या कार्यक्रमासाठी देशभरातून राम भक्त येणार असल्याचे म्हटले जाते। तेलंगणाच्या जोगुलंबा गढवाल जिल्ह्यात एका खासगी बसचा अपघात होऊन बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या दुर्घटनेत बसमधील एक महिला प्रवाशाचा जळून मृत्यू झालाय, तर एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली। आज सकाळी 3 वाजता हैदराबादहून चित्तूरकडे जाणाऱ्या जगन ॲमेझॉन ट्रॅव्हल्सच्या बससोबत ही दुर्घटना घडली आहे। स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बसमधील प्रवाशांना धीर देण्याचा प्रयत्न केला।
पश्चिम बंगालमध्ये अपहरण करते समजून 3 साधूंना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली. उत्तर प्रदेशातील 3 साधू गंगासागर मेळाव्यासाठी पश्चिम बंगालमध्ये जात होते. यावेळी ते अपहरण करण्यासाठी आलेत अशा शंकेने त्यांना स्थानिकांनी मारहाण केली होती. यावरून राजकारण तापू लागले. लखनौमध्ये एक धक्कादायक घटना घडली. एका व्यक्तीने आपल्या बायकोवर दिवसा ढवळ्या भर मार्केटमध्ये कात्रीने वार केलेत. आरोपीने आपल्या बायकोवर 1-2 वेळा नव्हे तर 19 वेळा वार केलेत. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली. ब्रिज मोहन निषाद असे आरोपीचे नाव आहे. तो डाळीगंजमधील रहिवासी असून त्याने बायकोवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्र तिथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.